शासन नियमांची पायमल्ली करीत नागपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या मौजा धालना तालुका मौदय येथील 8 कुटुंबांवर प्रशासनाने बुलडोजर चालविल्यामुळे ते बेघर झालेले असून स्थानिक प्रशासन बघ्याची भूमिका करीत आहे. या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे. मौदा ग्रामसभेने सर्वानुमते घेतलेले ठराव पालन न करता जिल्हा परिषद अध्यक्ष निशाताई सावरकर यांच्या गावात व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा क्षेत्रात पदाच्या व सत्तेचा दुरुपयोगातून बेघर भूमिहीन अपंग व बेसहारा 8 कुटुंबावर अत्याचार सुरू आहे. नागपूर जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या मौजा धानला तालुका मौदा येथील 25 वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या भूमिहीन बेघर अपंग व्यक्तींची घरे राजकीय पदाच्या उपयोगाने महसूल ग्राम विकास व पोलीस विभागाचा गैरवापर करून गावातील ग्रामसभेचे विरोधात कृती करून 3 JCP व शेकडो पोलीस व SRPच्या मदतीने जमीनदोस्त केली व पेटविली गेली. या 8 परिवारापैकी एका कुटुंबात प्रसूतीची वेळ जवळ असणारी महिला आहे. एका कुटुंबात मुलीचे लग्न आहे. पत्रिका वितरित झालेल्या आहेत व शिक्षण घेणारी मुले आहेत. हे सर्व कुटुंब इंग्रजकालीन माजी मालगुजारी तलावाला लागून आष्टी धानला रोडच्या बाजूला झोपडे बांधून उदरनिर्वाह करीत होते. या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मौदा येथून राहुल डोकरीमारीची रिपोर्ट, सिटी विदर्भ न्यूज साठी. आमची समस्या गंभीर आहे. आम्ही त्यांना हे सांगितले की आम्हाला कुठंतरी आवभार असेल तर हातभर जागा पाहिजे, पण राहण्याची सोय पाहिजे आणि व्यवस्था पाहिजे. तर त्यांना आम्हाला हे सांगितलं का तुम्हाला या गावात जागाच नाही आणि आम्ही तुम्हाला जागा देऊ शकत नाही. आम्ही बेघर बनलो आणि आमचे घरं पडले. आम्ही आता ज्या तंबूमध्ये राहून राहिलेलो उभे उन्हीमध्ये. आमचे लहान लहान मुलं आहेत. 12वीच्या शिक्षण आहे मुलीच्या, तर लग्न आहे मुलीच्या 3 एप्रिलला. पण आमची काही व्यवस्थाच नाही आणि आम्हाला काहीच जागा नाही. आम्ही जे तंबूत राहून राहिलेलो. आमची लाईन जी होती मीटरची, ते लाईन सुद्धा घेऊन गेले. वीर होती पाणी पिण्याची, ते वीर सुद्धा तोडून टाकली, सुलपावली. तर आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला त्यांना कोठी बी हातभर जागा असेल तर हितभर द्यावे, पण आम्हाला राहण्याची जागा द्यावे. गावठाणची जागा पाहिजे आम्हाला, असं आमचं म्हणणं आहे. आज आमची कंडिशन अशी आहे का 23 जानेवारीला आमचे हे झोपडे उद्ध्वस्त करण्यात आले. आमचा संसार उघड्यावर पडला. हां, आमचा संसार उघड्यावर पडला आणि आमची आता उपासमार चालू आहे. म्हणजे कसा का आम्ही आता उघड्यावर पडलो, आमच्या सामानाची देखभाल कोण करणार? आम्ही जर कधी कामावर गेला तर आमच्या सामानाची देखभाल कोण करणार? हां, मग आम्ही आपले सामान राखण्यासाठी आम्ही इथं तत्पर तयार आहोत. हां, शासन याच्याकडे लक्ष देऊन नाही राहिलं आहे. टेक्चरचं म्हणणं असा होता पार्टीच्या वेळेस का दबतील तर साले दबू द्या, 1-2 मेले तर पाहून घेऊन. काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? त्या दिवशी पोलीस लोक वगैरे आले होते. त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही आपलं सामान काढून घ्या. पण आम्ही म्हणलो का जोपर्यंत आमच्यासाठी जागा नकारत नाही तोपर्यंत आम्ही काही काढणार नाही. पण त्या लोकांनी मान्यता दिली नाही और आमच्या घरावर JCP लावून आमच्यावर आरोप केले, अत्याचार केले. काय समस्या आहे आता तुमच्या? आमची एक समस्या आहे की आम्हाला कुठंतरी चांगल्या जागी प्लॉट मिळावं व आमच्या बांधकामाचा खर्च त्यांनी पूर्ण लावून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आता आमच्यावर हे अशी वेळ आली आहे जी डिलिव्हरीची वेळ आली आहे. आम्ही कुठे जाऊन ना कुठे राहून, घर नाही ना काही नाही आहे. धानला गावामध्ये मोलमजुरी करणारे 8 कुटुंब ज्यांच्याकडे शेतीवाडी घरदार काही नाही आहे आणि 25 वर्षापासून ते धानला या गावामध्ये राहून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. अशा कुटुंबाचे घरं तोडून काही पेटवून त्यांच्यावर फार मोठा अत्याचार झाला आहे. दिनांक 29/11/2015 धानला गावाची अर्धवार्षिक ग्रामसभा झाली आणि त्यामध्ये विषय क्रमांक 10 ठेवण्यात आला होता की त्यांच्या घराचे घर टॅक्स कमी करण्यात यावे. परंतु ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांनी सर्वानुमते कोणीही विरोध केला नाही आणि त्यांचे घर टॅक्स रद्द करण्यात येऊ नये असा एक ठराव पारित केला. त्यांनी दिलेल्या अर्जानुसार पुन्हा त्या ग्रामपंचायतमध्ये विषय आला ग्रामसभेमध्ये आणि विषय क्रमांक 11/2 ते उर्वरित घरावर सुद्धा घर टॅक्स लावण्याचा ठराव पारित झाला. परंतु राजकीय सूडबुद्धीने ग्रामपंचायतने नंतर एक मासिक सभा घेतली आणि त्या मासिक सभेमध्ये विषय ठेवून त्यांच्या घर टॅक्स रद्द करण्याचा ठराव पारित केला. एकीकडे अख्खं गाव त्या लोकांना या गावात ठेवण्यास तयार आहे, फक्त सरपंच आणि काही वरिष्ठ नेते पक्षपातीपणानं त्यांचे घरकुल तोडण्याकरता प्रयत्नरत आहेत. तर प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्यासाठी योग्य जागा 2 जागा निवडल्या होत्या. 2 जागेपैकी एक नदी नाल्याच्या काठावर असल्याकारणानं तिथे पुन्हा अतिक्रमण 40 झोपड्यांच्या आहे. 7 एकर जागा आहे तिथं. पुन्हा हे गावातली जे मंजूर 2012 पासून
प्रयत्न केलेली जागा ही गावालगत आहे. इथं 8 झोपड्या होता आणि त्या 8 झोपड्या ज्या हटवण्यात आल्या कायदेशीररित्या किंवा दुसऱ्या मार्गाने हटवण्यात आल्या त्याच्यात मी योग्य ते नोटीस काढले होते. 3 नोटीस, एक पहिला नोटीस 7 दिवसाचा, दुसरा 3 दिवसाचा आणि तिसरा 24 घंट्याचा. त्या पश्चात त्यांच्या 18 तारखेला त्यांच्या झोपडीवाले अतिक्रमण धारकांचा अर्ज आला. अर्जावर मी मार्गदर्शन खंडविकास अधिकारी यांना मागितलेला आहे, मागितलेला आणि त्यानंतर 24 घंट्याची मुदत आमची 22 तारखेला संपत होती, पण 22 तारखेला असा कोणताच पत्र किंवा आम्हाला आदेश आला नाही किंवा टेलिफोनद्वारे कळविण्यात आले नाही आणि 22 तारखेला ते पण आले नाही, पण 23 तारखेला अचानक माझ्या पक्षात ही कारवाई घडली आहे.